युवा बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनानिमित्त कळंगूट समुद्र किनाऱ्यावर स्वच्छ सागर सुरक्षित सागर या उपक्रमाअंतर्गत पर्यटन मंत्री रोहन खौटे सहभागी झाले होते. स्वच्छ किनारपट्टी पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि किनारपट्टीवर राहणाऱ्या स्थानिकांच्या उपजीविकेसाठी महत्वाची आहे असं रोहन खौटे यावेळी म्हणाले. आज स्वच्छ सागर सुरक्षित सागर व कार्यक्रम देशभर जो मनवला जाता 75वी अमृत महोत्सवाच्या हातून 75 बीचीस थ्रू आउट द कंट्री आणि तातून 5 बीच आमचे गोयचे हे घेऊन आज प्रोग्राम आशिल्लो. 75 बीच 3 जुलैच्यान सुरू झाले आणि आज ते समाप्ती झाले. आज योगायोगान आमच्या प्राईम मिनिस्टर मोदीजीचो बर्थडे असा आणि जगभर जेव्हा इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन अप जाता आज आम्ही 17 सप्टेंबराक हांगा मनयल्लो असा ऑल ओवर द कंट्री आणि गोंया आमच्या डॉक्टर प्रमोद सावंतांच्या नेतृत्वात गोंयभर ऑल 104 किलोमीटर्स ऑफ कोस्टलाईन वी हॅव कवर्ड ऑल द 37 बीचीस आणि आयकॉनिक जे एरियाज असले 5 ते ताजेर चड फोकस आशिल्लो आणि थंयच्यान एक व्हेरी क्लियर मेसेज दॅट ऑल द पीपल स्टेक होल्डर्स गव्हर्मेंट पंचायत प्रायव्हेट बॉडीज लायक TTAG CII तांचे लोक मेंबर्स स्कुलाची भुरगीं गव्हर्मेंट ऑफिशियल सगळे पुलीस बाकी सगळे अँड द सिटिझन्स हॅव कम टुगेदर. वी हॅव गॉट अ व्हेरी गुड रिस्पॉन्स इन कालंगूट टुडे आणि सगळ्यांनी मिळून पहिली एक ह्युमन चेन तयार केली टू क्रिएटेड अवेअरनेस. कित्याक आज द मेन इम्पॉर्टंट पार्ट इज टू क्रिएट अवेअरनेस, टेक केअर ऑफ द मरीन इकोलॉजिकल लाईफ अँड ऑल्सो टेक केअर ऑफ द पीपल लिव्हिंग अलॉंग द कोस्टल बेल्ट. मोर्जी येथे आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता मोहिमेत मच्छीमार मंत्री निळकंठ हळदणकर, सिद्धी आलोरकर, माजी आमदार दयानंद सोपटे, सरपंच सुरेखा शेडगावकर व इतर सदस्य उपस्थित होते. आज आम्ही हांगा इंटरनॅशनल कोस्टल क्लीन अप डे साजरो करपाक सगळी उपस्थित रावली असा आणि योगायोगान आज आमचे माननीय पंतप्रधान मोदी यांचं बर्थडे असा आणि त्या निमित्तान हांव माझ्या तर्फे आणि उपस्थित सगळ्यांतर्फे आणि माझे मिस्टर जे हांगा उपस्थित नाजी तारोळकर त्यांच्या तर्फे त्यांचे त्यांना खूप शुभेच्छा दिता बर्थडे दिसान. आणि आज आम्ही हांगा आमचं कोस्टल बेल्ट क्लीन करपाक उपस्थित असा आणि भुरगीं खूप वाट पळयतात. सो हांव इतलें सांगूंक सोदतां की हांगा जे उपस्थित असा त्यांचे हे कर्तव्य ना असा की आमचो बीच आमचे जे गोवन बीच बीच असा सगळे ते क्लीन दवरपाचे, पूण गोव्यातल्या प्रत्येक नागरिकाचो हो रायट असा आणि ड्युटी असा की त्याणें आमचे परिसर आमचो समुद्र किनारो क्लीन दवरपाचो आणि त्याच्या खातीर कितें आपलो हातभार लागता तो लावपाचो आणि हे आयजूच न्हय तर सदांच चालू दवरपाचे जेणे करून आमच्या ट्युरिझमांक वाव मेळटलो. हांव मागतां की त्यांच्यानी इनिशिएटिव्ह घेऊन की हांगासर त्यांच्यानी जाता इतले म्हणजे एक 5 तरी स्टाफ घालून आमचो मोर्जी बीच क्लीन करपाक त्यांच्यानी पुढाकार घेवचो. आम्ही त्यांच्या कडेन सतत कॉन्ट्रॅक्टरा कडेन उलयत आसता, पूण मिनिमम ते दोनूच स्टाफ दिता. म्हाका दिसना एक 2 स्टाफ मोर्जीन पावता काय म्हणून. कित्याक हांव रिक्वेस्ट करता पळय एकदां सगळ्या मिनिस्टरा कडेन मागता की त्यांच्यानी ते लक्ष घालचे आनी आमचो मोर्जी गांव स्वच्छ दवरपाक पुढाकार घेवचो. तशीच गार्बेजी एका दिसान आमच्या आमदारान माजी आमदारान सांगले की गार्बेजी एका दिसान साफ जावची ना, ताका आमी परिश्रम घेवचो पडटलो की कंटिन्युअसली आमी तेका फॉलोअप करचे पडटले की मोर्जे पंचायतीन तसो 5 वर्सां पयलीं इनिशिएटिव्ह घेतलो, पेपर बॅग्स दिले, व्हडली पोती दिली, सेपरेट बिन्स दिल्या, तो तुमी फॉलोअप करतले. मेन उद्देश केन्ना येता गार्बेज केन्ना येता जेन्ना मिक्स गार्बेज येता, वेट गार्बेज आनी ड्राय गार्बेज मिक्स जाल्या उपरांत आमी कोण हात लावंक वचना. त्याच्या आधी सांगता की सेग्रिगेट करा गार्बेज, वेट गार्बेज आनी ड्राय गार्बेज आणि असे करून आमचो मोर्जे गांव स्वच्छ करतले अशी हांव आशा बाळगतां. गोंय पॅसेंजर्स बसता तांच्या करता एक जर आपल्याच टॅक्सी बसीन एक पिशवी दवरली आताची आम्ही पिशवीन गोळा करता आणि जर टुरिस्टांक अवेअर केले किंवा गोयच्या हांकां सुद्धा की बाबा तुम्ही बाहेर कांयच उडोव नका, ह्या बसीतली जी पिशवी हे दवरला तातून उड्या जाल्यार खुबसो आमचे गोंय प्लास्टीक मुक्त आणि क्लीन उरतले. एक दीस बीच क्लीन करप एका महत्व ना. आम्ही मनान जर ठरयले खरोखरच आपले परिसर म्हणजे अंगण घर ज्या पद्धतीन दररोज आम्ही साफ करतात त्याच पद्धतीन या मांद्रे मतदारसंघातली मोर्जीच नाही तर मोर्जी पलीकडे मांद्रे बीच असत, भारमल बीच असत, केरी तिरकोल असा, हे सगळी बीच प्रामुख्यानं आमची पंच मंडळी त्याचबरोबर ग्रामस्थांनी जर मनान ठरवले साहजिकच आम्ही सरकार
एक एजन्सी कॉन्ट्रॅक्ट दिता, सृष्टी नामक एक एजन्सी बीच क्लिनिंग कॉन्ट्रॅक्ट करता, पण ज्यांना आमचे टुरिस्ट प्रामुख्यान या गोयन येतात त्यांना असे असपाक जाय की फक्त एजन्सीच नाही तर या गावचे लोक सुद्धा हे बीच क्लीन करपाक म्हणजे सहभाग असतात आणि क्लीन दवरतात. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. साहजिकच या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी ज्या पद्धती ह्या देशा खातीर सध्या म्हणजे सगळ्या स्तराचे काम करतात आणि ते काम करता असताना क्लिनलीनेस ड्राईव्ह आम्ही पहिले असताले स्वतः झाडू म्हणजे सारण हातात घेऊन ते क्लीन करताले. खरोखरच युगायुग या वर्ष आमचे अमृत महोत्सव काळात आणि इंटरनॅशनल बीच क्लिनिकच्या माध्यमात जुळून दिसलो आहात आणि प्रॅक्टिकली चार दीस पहिले आमचे सरकारने असे झालं की आम्ही एकेका डिपार्टमेंटात एक एक बीच क्लिनिंग करतो आणि आम्ही ॲनिमल हजबंडरीच्या करंदळ बीच घातलो. पण आमच्या मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान मुद्दाम करून सबंद बीच केरी ते पावले पासून सगळ्या बीचार प्रत्येक आमदार मंत्र्यान सहभाग घेऊक जाय, जेणे करून एक मेसेज घेऊक जाय की गोयचे बीच बऱ्यापैकी क्लीन आहा आणि गोयचे लोक क्लीन दवरतात. त्याच्या बरोबरच दाखोवपाक जाय से नो टू ड्रग्स म्हणून आणि ह्या माध्यमान अवेअरनेस येऊक. खरोखरच सरकार खुबशे पटीन खर्च करता बीच क्लिनिंग करपाक एजन्सी आहा, पण जसे इंटरनॅशनल जर आम्ही अपेक्षा केली जाय बऱ्यापैकी लायन टुरिझम जाऊ बऱ्यापैकी देश जो आमचे महात्मा गांधी स्वच्छता अभियान आधीपासून केले तीच पावलां आमचे पंतप्रधान त्याच्यापेक्षा आणि जास्ती हे करून पुढे सरल्यात.